आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. असं किती वेळ शांत बसणार आहात? Shall we proceed now? बोलू का मी? हो मॅम, बोला ना. ओके, गुड. मी तुम्हाला स्पष्टच विचारते, तुम्हाला ही डील करायला जमणार आहे का? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नेमकं? हा, आजपर्यंत अशी एकही डील नाही ती आमच्या आप्पा साहेबांना जमली नाही ते. श्रीकांत भाऊजी, प्लीज शांत व्हा. ठीक मॅडम, तुम्ही म्हणाला होतात की तुमच्या काही अटी आहेत, तर त्या काय आहेत त्या सांगाल? हो, माझ्या काही अटी आहेत. मान्य. ही डील क्लिअर आणि ओपन असेल. हा प्लॉट आम्हाला 20 लाखाला मिळालेला. 40 दिले. 40. ठीक आहे, लवकरात लवकर मी डॉक्युमेंट्स रेडी करते, पण हे डील कधी करायचं हे मीच ठरवणार. काहीच हरकत नाही, तुम्ही ठरवू शकता. गुड. पण पुढे जाऊन माझ्या लक्षात आलं की मी सांगतीये तसं तुम्ही करत नाहीये, तर ही डील कुठल्याही क्षणी कॅन्सल होऊ शकते. चालेल. व्हेरी गुड. आता ही डील फायनल करायला काही दिवस लागतील. तुमचे भाऊ आणि नातेवाईक यांचं काहीही ऑब्जेक्शन नाही हे मला लेखी लिहून द्यायचं. हो. आणि तुमच्या घरातल्या सुनांचं काय? त्यांचा आक्षेप असेल तर? मॅडम, आप्पा एकदा हो म्हणाले की कोणीच आक्षेप घेत नाही. संजीवनी, ऍज आय नो तू या घरात आत्ता लग्न करून आलेली आहेस, त्यामुळे तुला यातलं काहीही माहित नाही. किंवा तू शांत राहा. मिस्टर सूर्यकांत येवलेकर, मला आधी तुमच्या घरातल्या सुनांशी बोलावं लागेल. मी आधी त्या तिघींशी बोलणार आणि मगच ही डील साइन करणार.
तेव्हा त्या तिघींना तुम्ही या ऑफिसमध्ये पाठवून द्या. नाही जमणार. तुम्हाला हे सगळं कोणी करायला सांगितलंय का? कोणी सांगितलंय आणि मी केलंय असं कधीही होणार नाही, कधीही झालेलं नाही. तुम्हाला ही डील करायला जमणार आहे की नाही हा मुद्दा आहे. जमणार आहे की नाही मिस्टर येवलेकर? आय कॅन सी तुम्हाला नाही जमणार आहे. सो ही डील कॅन्सल. उद्या तू मा तिघींना आहे ना त्या सिन्नरकरच्या ऑफिसला जायचंय बरं का? तर तयार रा. म्हणजे आप्पा तयार झाले? मग तर तुमचा प्लॅन लवकरच सक्सेसफुल होईल. अजून खूप काही बाकी आहे. आता कुठे पहिली स्टेप पार झाली हो, पण सुरुवात झाली हे महत्वाचं आहे ना. काही झालं तरी ही डील फेल गेली नाही पाहिजे.